नमस्कार, मी गौरी गुलदगड आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये FY BCOM या वर्गामध्ये शिकत आहे. मी तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल काही मुद्द्यांवर माहिती सांगणार आहे. तर आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या देशामध्ये नाविन्य धोरण लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर शैक्षणिक धोरण म्हणजे काय असा प्रश्न सर्वांच्या मनात चलबिचल करत असेल की आपल्या अभ्यासक्रमात असा काय बदल होणार. तर धोरण लागू होण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपली मातृभाषा. आपली मातृभाषाच आपल्याला नाही जमली तर आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून कसे संबोधले. तसेच आजकाल आपण बघतो 100% विद्यार्थ्यांपैकी फक्त 25% विद्यार्थी हे मराठी शाळेत शिक्षण घेत आहेत, म्हणजे 75% विद्यार्थी हे इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेत आहेत. म्हणजे 75% विद्यार्थ्यांना मराठी भाषा ही माहीतच नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर कशी प्रगती होईल व बाह्य ज्ञान कसं प्राप्त होईल. यामुळे लागू होणाऱ्या धोरणामध्ये असे सांगितले आहे की 5वीपर्यंतचे शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला मातृभाषेतच देण्यात यावं असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. धन्यवाद.